विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण मागील व्हिडिओमध्ये वर्तुळ या चॅप्टरवरील जी क्वेश्चन बँक आहे ती सॉल्व करत होतो आणि या मागील काही व्हिडिओमध्ये बराचसा आपला भाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे। तर मित्रांनो बघा, हा चॅप्टर थोडासा मोठा असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे व्हिडिओ आपण भरपूर बनवलेले आहेत आणि तुमचा जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव व्हावा त्यामुळे आपण सर्व जी क्वेश्चन बँक आहे ती सॉल्व करून घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शक्यतो मी हा चॅप्टर जो आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला बघा, जास्त वेळ न घालवता आपण 6व्या गणिताला स्टार्ट करू। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आजच हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर यापूर्वीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तेही तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची मला शाश्वती आहे। तर मित्रांनो चला बघा, आपल्याला आपल्या समोर आपल्या स्क्रीनवर एक क्वेश्चन दिसतोय आणि तो क्वेश्चन आपल्याला मित्रांनो सॉल्व करायचा आहे। आता इथं ट्रँगल ए बी सी अँड इक्विलेटर ट्रँगल दिलेला आहे अँड द अँगल बायसेक्टर ऑफ बी, बघा अँगल बीचा बायसेक्टर आहे मित्रांनो, बघा हा अँगल इथं बी दिसतोय आपल्याला, या बीचा बायसेक्टर दिलेला आहे, तो विल इंटरसेक्ट सर्क्युम सर्कल ट्रँगल ए बी सी ॲट पॉईंट पी। ओके, आता बघा मित्रांनो, हा जो ट्रँगल ए बी सीचा सर्क्युम सर्कल आहे म्हणजे हा जो वर्तुळ आहे या वर्तुळाला मित्रांनो काय म्हणतात, सर्क्युम सर्कल, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये परिवर्तुळ असं म्हणू। बघा मित्रांनो, इथं आपल्याला हा जो ट्रँगल दिलेला आहे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय, मी तुम्हाला ती तो जो ट्रँगल आहे तो वेगळ्या कलरमध्ये शो करून दाखवतो म्हणजे तुम्हाला हा कळेल। हा ट्रँगल मित्रांनो इक्विलेटर ट्रँगल आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्याला जी बी पी ही रेषा जी दिसते ती अँगल बीचा तो बायसेक्टर आहे म्हणजे तो कोण दुभाजक आहे। बघा ही जी बी पी ही रेषा दिसते ती आणि ही वर्तुळाला इथं पी बिंदूमध्ये छेदत आहे, ओके, किंवा ती इंटरसेक्ट करत आहे। ओके, आता बघा पुढं, त्यानंतर आपल्याला सांगितलेले सी क्यू आणि सी ए हे आपल्याला कॉन्ग्रट दाखवायचे आहेत। बघा महत्त्वाचं काय आहे, आपल्याला सी क्यू आणि सी ए, बघा सी क्यू कुठं आहे हे बघून घ्या व्यवस्थित, हा सी क्यू इथं आहे मित्रांनो आणि हा सी ए या बाजूला आहे, हे दोन्ही आपल्याला जे साईड आहेत त्या कॉन्ग्रट दाखवायच्या आहेत। आता मित्रांनो आपल्यासमोर महत्त्वाचं आव्हान आहे ते कॉन्ग्रट दाखवणं। आता कॉन्ग्रट दाखवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर बघा अतिशय सोपा आहे हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला किंवा हे उदाहरण जे आहे ते सोप्या पद्धतीनं। तर मित्रांनो आपल्याला इथं एक काम करावं लागेल, हा जो क्यू अँगल आहे आणि हा जो ए अँगल आहे हा अँगल, हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावे लागतील। आता हे कॉन्ग्रंट कसे दाखवायचे हे आपल्यासमोर मोठं चॅलेंज आहे, हे आव्हान आहे। ओके, आणि हा क्वेश्चन मित्रांनो आपल्याला एक्झाममध्ये 4 मार्कला विचारण्यात येणार आहे, किती मार्काला, 4 मार्कला विचारण्यात येणार आहे। नेमकं आता स्टेप बाय स्टेप आपल्याला हे गणित करावं लागणार आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय सोपं गणित आहे, तेवढी चिंता करायची गरज नाही आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे। बघा इथं हा बी पी जो आहे तो अँगल बीचा बायसेक्टर आहे, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला माहीत आहे हा अँगल आणि हा अँगल हे जे दोन कोण आहेत ते तुम्हाला जे दिसत आहेत मी फुल्या मारून दिलेल्या आहेत, हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट होतील मित्रांनो कारण बायसेक्टर आहे। आणि मित्रांनो हा हे जे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट झाल्यामुळं नेमकं काय होईल, बघा मी स्टेप बाय स्टेप हे गणित लिहून घेणार आहे आणि त्याच्या स्टेपही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगणार आहे। मित्रांनो मुळीच काळजी करायची गरज नाही, अतिशय सोपं गणित आहे। बघा आपण असं लिहू पहिल्यांदा स्टार्टिंगला, इन द सर्कल, ओके, इन द सर्कल बी पी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी। ओके, आता आपण इथं बीज घेऊ, शॉर्टकटच घेऊ, इट्स मीन दॅट याचा अर्थ असा होतो का अँगल सी बी पी, ओके, दिसतोय तुम्हाला सी बी पी हा जो कोण आहे आणि त्याच्यानंतर कोणता ए बी पी, हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट होतील मित्रांनो कारण हा बायसेक्टर आहे। बघा तुम्हाला इथं मी थोडंसं वेगळ्या
कलर ने तुम्हाला शो करून दाखवतो नेमके ते एंगल कोणते कोणते जे एंगल आहे ते कॉन्ग्रंट येतील. ओके एक मिनिट आपण पेनचा थोडासा कलर वेगळा करून घेऊ म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित शो करता येईल. हे बघा मित्रांनो, ही तर तुम्हाला दिसत आहे हा अँगल आणि हे जे दोन अँगल आहेत, हे दोन अँगल जे आहेत मित्रांनो ते कॉन्ग्रंट होतील. ओके हे दोन अँगल आपल्याला इथं कॉन्ग्रंट दाखवता येतात. ठीक आहे, मी काय करेल तुम्हाला आणखीन समजण्यासाठी ही जी आकृती आहे, जी फिगर आहे, ती मी मोठी थोडीशी ड्रॉ करून घेतो म्हणजे आपल्याला आणखीन एक मिनिट. हे बघा मित्रांनो, हा जो मोठा सर्कल आपण काढून घेऊ एक. ओके हा मोठा सर्कल आहे, याच्यामध्ये हे या पद्धतीनं एक मोठी रेष दिलेली आहे, हे इथपर्यंत आहे. ओके थोडीशी माझी आकृती तुम्हाला माहीत आहे, आकृती थोडीशी रॉंगच येते आणि ड्रॉ करताना थोडी अडचण जाणार आहे. ओके एक मिनिट. ओके आणि एक शेवटची एक ही रेषा आपल्याला अशी या पद्धतीने इथं काढायची आहे, तुम्हाला आणखीन स्पष्ट आणि व्यवस्थित ती आकृती समजणार आहे. ओके आता बघा, मी आकृती काढून घेतलेली आहे, याला एकदा आपण नामकरण करून घेऊया म्हणजे याला एकदा नावं देऊन घेऊया म्हणजे आपल्याला कुठं काय काय आहेत. इथं बी आहे, इथं ए आहे, इथं पी आणि या बाजूला सी आहे. ओके या पद्धतीनं आहे आणि इकडे बघा आणखीन एक आपली रेष जी आहे ती ड्रॉ करायची राहिलेली आहे. हे आपण इथून या एपासून पी बिंदूतून जाणारी एक रेषा बघा, एपासून ते पी बिंदूतून जाणारी एक रेषा आहे अशी या पद्धतीची, ती आपल्याला इथं काढायची आहे. ओके एक मिनिट, थोडीशी आणखीन व्यवस्थित येऊ शकते अशी या पद्धतीने ती रेषा आहे. ठीक आहे, इथं मित्रांनो पी हा बिंदू आहे, हे लक्ष द्या तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा. आता मित्रांनो बघा, इथं अँगल बीचा जो बायसेक्टर आहे तो कोणता आहे, बी पी मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे नेमकं काय होणार आहे तर बघा, हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल जे आहेत ते मित्रांनो ते दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट होतील. बघा हा इथला अँगल आणि हा अँगल जो आहे, हे दोन कोण जे आहेत ते हे काय होणार मित्रांनो, कॉन्ग्रंट होणार आहे, म्हणून आपण ते इथं लिहून घेतलेलं आहे. ओके आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, तर जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाली तर काय होईल, तर बघा इथं क्यू आहे. ओके ठीक आहे चालेल, आता पुढच्या स्टेपकडे आपण जाऊया. पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे, याला आपण एक नंबर देऊन टाकू, इथं याला वन देऊन टाकू. ठीक आहे, आता हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले, तर बघा आता मित्रांनो थोडंसं खाली ऑब्झर्वेशन करा तुम्ही खालच्या साईडला. आता हा सी पी आणि आर्क पी ए, हे दोन्ही आर्क जे आहेत मित्रांनो, हे दोन्ही आर्क कसे होतील, ते कॉन्ग्रंट होतील. हा आर्क आपल्याला दिसतो आहे आणि हा आर्क दिसतो आहे, हा आर्क जो आहे तो कॉन्ग्रंट होणार आहे. किंवा मग आपण इथं कुठलाही एक जरी आर्क आपण जरी घेतला तरी चालतं, किंवा आपण इथं ते दोन्ही आर्कला एकदा कॉन्ग्रंट दाखवून घेऊया. ओके इट्स मीन दॅट मेजर ऑफ आर्क सी पी कॉन्ग्रंट मेजर ऑफ आर्क पी ए. ओके हे दोन्ही काय झालेले आहेत, कॉन्ग्रंट झालेले आहेत. आता मग हे जर दोन्ही कॉन्ग्रंट जर झाले तर बघा, हा जो अँगल आहे हा बी कोण आणि हा ए कोणसुद्धा एकरूप होणार आहे. बघा मित्रांनो, बी कोण आणि ए कोण एकरूप होणार आहे, कारण ते एकाच आर्कमध्ये इन्स्क्रिप्ट झालेले आहेत. बघा मित्रांनो, इट्स मीन दॅट अँगल सी बी पी कॉन्ग्रंट अँगल सी ए पी, ह्याला आपण दोन नंबर देऊ आणि
इनस्क्रिप्ट इन सेम अर्थ, इनस्क्रिप्ट इन सेम आर्क, असं आपल्याला याचं कारण लिहावं लागणार आहे. ओके, ते एकाच याच्यामध्ये कॉन्ग्रंट झालेले आहेत. ओके, आता आपल्याला बघा मित्रांनो, इथं काय होणार तर बघा, हा अँगल जो आहे, हा अँगल 60 डिग्रीचा, हा पण अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा होणार आहे. आता पुढे आपल्याला बघा मित्रांनो, या आर्कचं माप आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे, या आर्कचं माप जे आहे ते काढून घ्यावं लागणार आहे. आणि हा अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा असल्यामुळं हा जो आर्क दिसतोय तुम्हाला, वरच्या बाजूने जो आर्क दिसतोय, हा वरच्या बाजूचा जो आर्क आहे तो आर्क मित्रांनो या अँगलनी इन्स्क्रिप्ट केलेला आहे. कोणत्या? बी सी ए या अँगलनी इन्स्क्रिप्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला ते गुणोत्तर त्या पद्धतीने लिहून घ्यावे लागतील. ओके, आता पण मग त्यांची जी मापं आहेत ते आपल्याला मापं काढावे लागतील. तत्पूर्वी आपल्याला या अँगलचं आणि या अँगलचं माप काढावं लागेल. मग आपण बघा, इथं असं लिहू का, अँगल सी बी ए कॉन्ग्रंट अँगल कुठला येणार आहे, सी बी ए झाल्याच्या नंतर बी सी ए इज इक्वल टू अँगल बी ए सी, बी ए सी हे तीनही अँगल जे आहेत ते कशाचे आहेत, ट्रँगलचे आहेत. या तिघाचंही माप किती असणार मित्रांनो, 60 डिग्री असणार आहे. आणि हा जो बी पी आहे तो त्याचा बायसेक्टर असल्यामुळं अँगल आपल्याला बघा, अँगल कुठला, हा बायसेक्टर असल्यामुळे अँगल सी पी बी, सॉरी सी बी पी, सी बी पी हा जो असणार आहे सी बी पी 1/2 अँगल इंटू अँगल कुठला, सी बी ए, सी बी ए, सी बी ए, सी बी ए. ओके, आता बघा, अँगल सी बी पी इज इक्वल टू 1/2 इंटू, याचं माप मित्रांनो 60 डिग्री आहे. मग अँगल सी बी पी जो आहे तो मित्रांनो किती होणार आहे, 30 डिग्रीचा होणार आहे. हा अँगल आपल्याला 30 डिग्रीचा आलेला आहे. ओके, आता हा अँगल जर 30 डिग्रीचा असेल तर जो हा अँगल जो आहे तो मित्रांनो तो आर्क सी पी मध्ये इन्स्क्रिप्ट झालेला आहे. तो जो आहे तो कशामध्ये, सी पी मध्ये इन्स्क्रिप्ट झालेला आहे. मी याला थोडंसं छोटं करून घेतो म्हणजे आपल्याला खाली लिहिण्यासाठी पुन्हा जागा उरणार आहे. ओके, आता बघा पुढं काय होणार. तर आता बघा, इट्स मीन दॅट, किंवा आपण अँगल सी पी बी इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क, एक मिनिट याला व्यवस्थित लिहून घेतो, मेजर ऑफ आर्क कोणता, सी पी हा येईल. आता जो सी पी आहे याचं माप मित्रांनो किती आलेलं आहे, सी पी बीचं माप आलेलं मित्रांनो 30 डिग्री. ओके, आताच आपण वरती काढलं, 30 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क सी पी. ओके, आता हे इकडं आल्याच्या नंतर मित्रांनो हे जे 102 आहेत, हे 102 आपण याची साईड चेंज करू, 30 × 2 बरोबर मेजर ऑफ आर्क सी पी येणार आहे. मग जर यांचा जर आपण गुणाकार केला, इट्स मीन दॅट मेजर ऑफ आर्क, आर्क सी पी जो आहे तो किती येईल मित्रांनो, तो येईल 60 डिग्री. ओके, याला आपल्याला इथे याला आपण थर्ड नंबर देऊ. ओके, हा थर्ड नंबर झाला. आता पुढे मित्रांनो बघा, पुढे आपल्याला जे गणित आहे ते कसं आपल्याला सॉल्व करता येईल त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. तर बघा, पुढे हा 60 आला आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा जो आहे तो आपला हा जो अँगल आहे तो हा आहे 30 डिग्रीचा. त्याच्यामुळे मित्रांनो हा इथला जो अँगल आहे हा अँगल कितीचा होणार मित्रांनो, तो सुद्धा 30 डिग्रीचा आहे. मग आपण इथं एक मिनिट, इथं आपण 3 नंबर देऊ आणि इथं आपण 4 देऊ. ओके, 3 आणि 4 बघा. आता आपल्याला इथं आपण ते दोन अँगल जे आहेत ते कुठं, आपण हे दोन अँगल इथं कॉन्ग्रंट केलेले आहे दोनमध्ये. ओके, फ्रॉम 2 अँड 3, फ्रॉम 2
and 3 angle CAP is equal to 30 degree. ओके हे 30 अंशाचा कोण आहे, याला आपल्याला पुढचा नंबर द्यायचा आहे 5. ओके आता मित्रांनो बघा, आपण थोडंसं अँगल सी कडे येऊया, अँगल सी कडे येऊया. बघा हा सी जो कोण आहे हा आपल्याला दिसतोय मोठा, हा सी कोण जो आहे हा सी कोण या आर्कमध्ये इन्स्क्रिप्ट झालेला आहे. आपल्याला लिहायचं आहे अँगल बी सी ए इज इन्स्क्रिप्ट बाय इन्स्क्रिप्ट इन मेजर ऑफ किंवा आर्क बी ए. ओके बी ए म्हणजेच काय, इट्स मीन दॅट अँगल बी सी ए इज इक्वल टू 1/2 इन टू मेजर ऑफ आर्क बी ए. ओके आता मित्रांनो याचं माप आहे 60 डिग्री, बरोबर 1/2 मेजर ऑफ आर्क काय येणार, बी ए येणार. म्हणजेच हे इकडं आल्याच्या नंतर मित्रांनो मेजर ऑफ आर्क बी ए याचं माप येणार आहे मित्रांनो किती, 120 अंश. थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आता याला मित्रांनो आपल्याला नेक्स्ट नंबर द्यायचा आहे 6. ओके या 6 आपण ते प्रूव केलेलं आहे, ठीक आहे. आता बघा पुढे आपल्याला आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे काय, तर याचं माप मित्रांनो 120 आलेलं आहे आणि या आर्कचं जे माप आहे मित्रांनो ते 60 आलेलं आहे आणि याचं 120 चालेल. तर आपण बघा पुन्हा जर एकदा व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात येते का, बी बघा मित्रांनो इथं बी त्याच्यानंतर क्यू आणि ए. आता बघा हे बी क्यू आणि क्यू ए ह्या ज्या दोन छेदिका आहेत ते वर्तुळाला काय करतायत, छेदत आहेत. हे आपल्याला या क्यू कोणाचं माप जे आहे ते मित्रांनो तो काढता येत नाही. ओके मग आपण इथं असं लिहूया, इथं मी मित्रांनो आपल्याला असं लिहायचं आहे का, बघा बी क्यू अँड क्यू ए आर सेकंड ऑफ सर्कल. ओके त्या काय सेकंड आहेत, इट्स मीन दॅट अँगल बी क्यू ए इज इक्वल टू 1/2 इन टू मेजर ऑफ आर्क कुठला बी ए, मेजर ऑफ आर्क बी ए मायनस मेजर ऑफ आर्क सी पी. ठीक आहे बघा इथं बी क्यू ए इज इक्वल टू 1/2 इन टू, आता मित्रांनो बी एचं माप आपण काढलेलं आहे 120 आणि याचं माप मित्रांनो काढलेलं आहे 60 अंश. ओके ते आपण कुठं बघा मित्रांनो 4 फ्रॉम फोर अँड सिक्स बघा इथं दिसतंय तुम्हाला सर्वांना, इथं 60 आलं आणि एकाचं इथं किती आलेलं आहे 120 आलेलं आहे. ओके या पद्धतीनं आपण या दोघांची मापं काढलेली. आता मित्रांनो पुढं आपल्याला नेमकं करायचं काय, मी या स्क्रीनला थोडंसं छोटं करून घेतो म्हणजे आपल्याला ओके आता हे जे अँगल जे आहेत आता इथं मित्रांनो बघा इथं पुढं काय होणार आहे, आता अँगल बी क्यू ए बरोबर ए 1/2 जसेच्या तसे राहतील, 120 आपण जर 60 वजा केले तर ते मित्रांनो 60 राहतील आणि अँगल बी क्यू ए हा जो आहे तो कितीचा येणार आहे मित्रांनो 30 अंशाचा येणार आहे. हा किती अंशाचा येणार आहे, 30 अंशाचा. याला आपल्याला पुढचा नंबर द्यायचा आहे 7. आता मित्रांनो
आता तुम्हीच बघा, अँगल सी ए पी, आपण जो अँगल सी ए पी जो काढलेला आहे तो बघा, हा जो अँगल आहे हा अँगल मित्रांनो आपण 30 शो केलेला आहे. कितीचा? 30 शो केलेला आहे. जर तुम्ही इथं जर बघितलं मित्रांनो, इथं अँगल सी ए पी जो आहे तो 30 आहे, आपण ते 5 शो केलं. आणि हा अँगल जो आहे हा 30 अंशाचा आहे, हा आपण कितीमध्ये शो केलं आहे? 7 शो केलं आहे. मग आपण असं लिहू इथं फ्रॉम फाईव्ह अँड सेवन अँगल सी ए सी ए पी, अँगल सी ए पी कॉन्ग्रंट अँगल सी सी क्यू बी सी क्यू बी, किंवा मग बी क्यू सी जरी लिहिलं तरी चालतं, आपण त्याचे नावं चेंज केलेलं आहे. यांच्या दोघांचं माप किती आहे? 30 degrees आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो, जर एखाद्या ट्रँगलमध्ये इन ट्रँगल सी सी क्यू, इथं मित्रांनो क्यू आहे, सी क्यू ए, इन ट्रँगल सी क्यू ए, इथं अँगल सी ए पी कॉन्ग्रंट अँगल सी क्यू बी, हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट झाले, म्हणजे त्यांच्या समोरची जी ऑपोजिट साईड असतात, इट्स मीन दॅट, याच्यावरून असं लक्षात येतं का सी क्यू कॉन्ग्रंट सी ए आपल्याला शो करता येतं. ओके मित्रांनो, बघा इथं कारण येईल एकरूप बाजूसमोरील कोण, एकरूप बाजूसमोरील समोरील कोण. ओके, ऑपोजिट अँगल्स ऑफ ऑपोजिट साईड ऑफ ट्रँगल. ओके, या पद्धतीने आपण कारण लिहू, हे गणित आपण सॉल्व करू शकतो. थोडंसं मोठं होतं मित्रांनो, किचकट होतं, आपल्याला गणित सॉल्व करण्यासाठी वेळ लागला, परंतु ते तुम्हाला समजणंही गरजेचं होतं. ठीक आहे, चला आता पुढच्या गणिताकडे जाऊ. आता बघा पुढचं जे गणित आहे, या पुढच्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आता इथं ए बी सी डी हा एक सायक्लिक कॉर्डिलेटर दिलेला आहे. बघा हे गणित सोपं आहे, मी तुम्हाला हे गणित आपल्याला डायरेक्टली सुद्धा मित्रांनो सॉल्व करता येतं. मी थोडीशी स्क्रीन मोठी करून घेतो, मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ते समजून जाईल. ओके, आता हा कॉर्डिलेटर ए बी सी डी आहे, हा सायकलिक कॉर्डिलेटर आहे, म्हणजे चक्रीय चौकोन आहे, आणि बी सीचं माप आपल्याला 90 दिलं. बघा हा मेजर ऑफ आर्क हा जो दिसतो आहे आपल्याला या खालचा, याचं माप 90 अंश आहे. आणि त्याच्यानंतर अँगल डी बी सी, बघा डी इथं, बी इथं आणि सी इथं, याचं माप मित्रांनो 55 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला बी सी डीचं माप काढायचं आहे. बघा बी सी डी कुठं आहे? आता हा इथं आहे मित्रांनो. आता बघा याच्यावरून आपल्याला मापं शोधायची आहेत. आता मित्रांनो बघा, या अँगलचं माप जर 90 अंश असेल तर या आर्कमध्ये, या आर्कमध्ये हा अँगल जो आहे तो इन्स्क्रिप्ट झालेला आहे. बघा मित्रांनो असं हा इन्स्क्रिप्ट झाला आहे, म्हणजे याचं माप किती येणार मित्रांनो? 45 अंश येणार आहे. ओके, आता आता पुढे काय होणार आहे? या अँगलचं माप मित्रांनो इथं किती आलेलं आहे? या अँगलचं माप दिलेलं आपल्याला 55 अंश. आता जर मित्रांनो फक्त हा अँगल जो आहे तो राहिलेला आहे, आणि या ट्रँगलमध्ये आपल्याला माहिती आहे इन ट्रँगल बी डी सी किंवा बी सी डी, बी सी डीमध्ये अँगल बघा डी बी सी प्लस अँगल बी डी सी प्लस अँगल कुठला येणार आहे? बी सी डी येणार आहे. बरोबर किती? 180 अंश. आता इथं 45 याचं माप मित्रांनो किती आहे? 45 आहे. आणि याचं माप आहे मित्रांनो, एक मिनिट, डी बी सी, डी बी सीचं माप मित्रांनो 55 अंश आहे. एक मिनिट, किती आहे? 55 अंश आहे. आणि याचं माप मित्रांनो 45 अंश आहे. तर आपल्याला बी सी डीचं माप सहजरित्या काढता येतं. ओके, आता 45 आणि 55 जर यांची बेरीज केली तर मित्रांनो ती 100 येते, प्लस अँगल बी सी डी हा होईल बरोबर 180, आणि अँगल बी सी डी बरोबर 180 आपल्याला 100 जे आहे ते मायनस करायचे आहेत, म्हणजे अँगल बी सी डीचं माप आपलं किती येणार आहे? 80 अंश येणार आहे. या पद्धतीने आपण गणित सहजरित्या सॉल्व करू शकतो. अतिशय सोपं मित्रांनो गणित आहे हे. आपण फक्त तुम्हाला अगोदर हे जे 90 अंशाचे जे दिलेले आहेत, जो आर्क 90 अंशाचा जो मित्रांनो दिलेला आहे,
हा इथला जो दिसतोय हे याच्यावरून आपल्याला या कोणाचं माप फाइंड करावं लागेल. फक्त एवढं आपल्याला त्याच्यामध्ये याच्या अगोदरचा गुणधर्म इथं लिहावा लागेल. हे नक्कीच गणित तुम्हाला समजलं असेल, सोपं गणित होतं मित्रांनो, त्यामुळे मी थोडंसं फास्ट गणित घेतलं. आता मित्रांनो 8 नंबरचं गणित बघू. या 8 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलं रे, थोडंसं हे पण गणित थोडं किचकट आहे, परंतु आपण सोप्या पद्धतीने जर समजून घेतलं तर अतिशय सोपं जाणार आहे. बघा आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, अ सर्कल इज इन्स्क्रिब्ड इन अ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. आता बघा या ए बी सी या ट्रायंगलमध्ये हा जो दिसतोय तुम्हाला, ए बी सी या ट्रायंगलमध्ये आपल्याला एक सर्कल जो आहे तो इन्स्क्रिब्ड झालेला आहे, आंतरलिखित झालेला आहे किंवा आंतरित झालेला आहे. ओके, आणि याच्या ज्या बाजू आहेत मित्रांनो बघा, इथं इथं आणि इथं वर्तुळाला स्पर्श करत आहेत. ओके, आणि हा ए सी बी हा अँगल इथला आपल्याला 90 अंशाचा दिलेला आहे. ओके, हा कोण 90 अंशाचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं आपल्याला याची जी रॅडियस आहे ती आर सांगितली. आता इथं मित्रांनो रॅडियस बघा, इथं क्यू एफ ही रॅडियस आहे, ओ बी सॉरी इथं ओ आहे, ओ एफ ही रॅडियस आहे, ओ ई रॅडियस आहे, आणि हे खालचं जे आहे ते मित्रांनो एक आय थिंक एक बिंदू आहे. तो एक मिनिट, मी तो बिंदू व्यवस्थित आपल्याला डी हा बिंदू आहे. ओके, तो बिंदू डी आहे म्हणजे ओ डी एक रॅडियस आहे. ओके, म्हणजे त्याचं सर्वांचं माप किती असणार आहे, आर हे माप असणार आहे. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे हे बघा. तर आपल्याला मित्रांनो पहिल्यांदा हा कॉर्डिलेटर जो आहे तो स्क्वेअर आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. बघा इन कॉर्डिलेटर थोडा पेनचा रंग जो आहे तो बदलून घेतो. ओके, इन कॉर्डिलेटर डी ओ बी सी कुठला, डी ओ बी सी. आता याच्यामध्ये बघा अँगल ई सी डी बरोबर 90 अंश गिवन, किंवा आपण अँगल ऑफ ट्रायंगल ए सी बीचा किंवा ए बी सीचा आपण त्याला ट्रायंगलचं कारण लिहू शकतो. आता मित्रांनो बघा अँगल हा जो ई आहे बघा, ई जो आहे तो ओ ई सी हा सुद्धा 90 अंश येईल. का, कारण मित्रांनो ओ ई परपेंडिक्युलर ऑन ए सी. त्याच्यानंतर आणखीन आपलं एक दाखवता येईल, इथं मित्रांनो बघा डी हा जो कोण आहे तो सुद्धा इथं बघा ओ डी सी इज इक्वल टू 90 डिग्री. याचं कारण तुम्ही लिहू शकता ओ डी परपेंडिक्युलर ऑन बी सी. ह्याच्या दोघांचं मेन कारण येईल मित्रांनो टेंजंट सेगमेंट. ओके, काय टेंजंट थेरम हे कारण आहे. आता मित्रांनो हे एक आता उरलेला अँगल जो आहे तो सुद्धा 90 डिग्रीचा राहणार आहे, आणि उरलेला कोणसुद्धा काय राहणार आहे 90 डिग्रीचा. बघा म्हणजे अँगल डी ओ ई, बघा डी ओ ई इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आता इथं मित्रांनो बघा याचं कारण येईल रिमेनिंग अँगल. कोणता, रिमेनिंग अँगल असं आपल्याला कारण देता येईल. आता हा ही चारही कोण मित्रांनो 90 अंश झाले, परंतु आपल्याला बाजू बघा इथं याच्यामध्ये आपल्याला ॲडजसंट साईड ज्या आहेत त्या कॉन्क्रीट दाखवता येतात. बघा ओ ई आणि ओ डी हे रॅडी ऑफ द सेम सर्कल. आणि त्याच्यानंतर बघा कोणतं सी ई एक रूप कुठला येईल सी डी टेंजंट सेगमेंट आहेत. ओके, त्याच्यावरून ते एकरूप येतील. ठीक आहे, आता हे एकरूप झालेले आहेत. इट्स मीन दॅट कॉर्डिलेटर डी ओ बी सी हेज स्क्वेअर. ओके, हेज स्क्वेअर तो चौरस आहे, हे स्क्वेअर. आता हा चौरस झालेला आहे म्हणजेच काय होणार आहे, तर आपल्याला बघा ई सीचं माप ई सी बरोबर डी सी बरोबर ओ ई
बरोबर ओडी ह्या चौघाचंही माप काय येणार मित्रांनो, आर येणार आहे, कारण त्याचे चारही बाजू कशा आहेत एकरूप आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचं माप सगळ्याचं माप आपल्याला काय ठेवावं लागतं, सेम ठेवावं लागतं, सेम माप त्याचं येत असतं. ओके आता बघा पुढे काय होईल. आता पुढे आपल्याला काही बाजू ज्या आहेत ते एकरूप आपल्याला दाखवाव्या लागतील. ओके आता मग त्या बाजू एकरूप ज्या आहेत त्या आपल्या आता इथं बघा मित्रांनो, हा जो एक मिनिट हा जो आहे हे दोन्ही एकरूप येणार आहेत, त्याचं माप एक्स याचं माप एक्स आपल्याला घेता येतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडे आपल्याला इथं बघा टू आर आपल्याला इथं काय सांगितलं, टू आर इज इक्वल टू ए बी ए प्लस बी मायनस सी असं आपल्याला शो करायचं आहे. ओके या पद्धतीने आपल्याला शो करायचं, तर आपण ते शो कसं करणार, जर आपल्याला याची जर माप आहे त्याचं समजा एक्स आहे आणि याची याचबरोबर आपल्याला मित्रांनो काही मापंसुद्धा दिली, ती आपण पहिल्यांदा मापं लिहून घेऊ. बघा आपल्याला ए बीचं माप सी दिलेलं आहे, ए बी इज इक्वल टू सी, त्याच्यानंतर बी सी इज इक्वल टू ए अँड ए सी इज इक्वल टू बी, हे माप आपल्याला दिलेले आहे, त्याला गिवन येईल. आता ही जी मापं दिली आहेत मित्रांनो, तर आता इथं आपल्याला बघा आपल्याला ए सीचं जे माप आहे इथं पूर्णपणे ए माप आहे. आता आपल्याला आपण इथं ज्या पद्धतीनं इथं एक्स घेतलेलं आहे इथं वाय आणि इथं वाय आपण ते काय करूया कन्सिडर करून घेऊया. ओके आता जर आपण मित्रांनो इथं जर बघितलं आपल्याला ही बाजू बघा ए प्लस बी मायनस सी ही जी बाजू आहे ती आपण जर ही बाजू जर आपण दोन आर जर शो केली तर आपलं जे आपल्याला सिद्ध करायचं ते सिद्ध होऊन जातं. तर बघा आता ए म्हणजे काय असणार आहे, तर ए म्हणजे मित्रांनो इथं पूर्ण आता ए बी जे माप दिले बघा, ए माप कशाचं दिलेलं आहे, बी सीचं माप ए दिलेलं आहे. ओके बी सीचं माप काय आहे, ए आहे. ए म्हणजेच काय होणार आहे, एक्स एक्स मायनस सॉरी एक्स प्लस आर होईल. ओके एक्स प्लस आर होईल. बीचं जे माप आहे बी म्हणजे काय, ए सी आहे मित्रांनो. एक्स प्लस एक मिनिट आपल्याला ए म्हणजे काय, बी सी. बी सी हा खाली आहे, सॉरी मित्रांनो थोडंसं आपली इथं ए जो आहे तो खाली आहे. तर इथं वाय प्लस काय मित्रांनो, इथं आर आहे, इथं सुद्धा आर आहे, वाय प्लस आर होईल. बीचं जे माप आहे ते बीचं माप काय होईल, एक्स प्लस आर होईल, एक्स प्लस आर होईल. मग पुढं मायनसचं चिन्ह आहे आणि एचं जे माप आहे ते मित्रांनो म्हणजे ए जे एक मिनिट बीचं ए बी वाय प्लस आर त्याच्यानंतर बीचं माप आहे एक्स प्लस आर, एक्स प्लस आर आणि त्याच्यानंतर एचं जे माप आहे बीचं जे आहे ते मित्रांनो एक्स प्लस आर आहे. इथं मित्रांनो आपलं वरती जे आहे इथं सी पाहिजे, तर आपण सी करून घेऊ. आता सीचं जे माप आहे मित्रांनो ते एक्स प्लस वाय आहे, काय आहे, एक्स प्लस वाय आहे, बरोबर आहे. तर आता बरोबर इकडे जर केलं तर मित्रांनो इथं आपल्याला आपण जे हे दोन आर आहेत ते आपण इथं लिहून घेऊ. आपल्याला दोन्ही साईड जे आहे ते इक्वल दाखवायचे आहेत. तर बघा आता इथं काय होणार आहे, वाय प्लस आर प्लस एक्स प्लस आर हे मायनस एक्स आणि मायनस वाय. आता इथं काय होईल, बरोबर टू आर. आता आपल्याला एक्स हे एक्स कटले, हे वाय वाय हे कटले. आता मित्रांनो बघा हे आर आणि हे आर हे दोन आर होतात आणि इकडेसुद्धा दोन आर होतात, म्हणजे हे दोन्ही साईड जे आहेत ते मित्रांनो इक्वल येतात. या दोन्ही साईड दोन्ही बाजू जे आहेत इक्वल येतात, म्हणजे आपल्याला ते सिद्ध करता येतात. आता हे सिद्ध करण्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला
हा जो दिसतोय हा आपण यांच्या दोघांसमोर कॉंग्रेट देणार, कारण हे टेजन सेगमेंट आहे. आणि हे खालचे बघा, हे दोघांची पण माप किती, हे दोघांची माप पण सेम आहेत, कारण हे टेजन सेगमेंट आहेत, त्यामुळे ते कॉंग्रेट येतील. त्यामुळे आपण काहीचं एक्स आणि काहीचं वाय असं आपण माप गृहित पकडलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला गणित सॉल्व करता येतं मित्रांनो. आता चला, आता हे जे गणित आहे मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असे गणित शिकलेलं आहे. आता इथं तुम्हाला आकृती एकदा काढून दाखवली म्हणजे ते तुम्हाला गणित येईल, आणि तुम्हाला ते त्या स्टेपने तुम्हाला हे गणित सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं गणित आहे. जर तुम्ही मागील व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्या तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे त्याच्या त्या पद्धतीने तुम्हाला हे गणित सॉल्व करायचं आहे. ओके, आता बघा इथं काय सांगितलं. इन द सर्कल विथ सेंटर पी, एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा जो सेंटर आहे ते मित्रांनो पी आहे. आणि पी आणि कॉड ए बी पॅरलल टू अ टेंजंट अँड इंटरसेक्ट रॅडियस ड्रॉन फ्रॉम द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट टू इट्स मिड पॉईंट. आता बघा, एक कॉड आहे ए बी, तो टेंजंटला पॅरलल आहे. आपल्याला इथं ए बी हा एक कॉड काढावा लागेल. बघा, हा ए बी मी एक कॉड काढला आणि एक टेंजंट काढून घेतो. बघा, ही इथून या पद्धतीची एक टेंजंट काढणार आहे. आणि बघा, फॉर एक्झाम्पल इथं जी इथला जो बिंदू आहे तो आपण इथं टी बिंदू घेऊ, आणि पी टी ही जी रॅडियस आहे ती कॉडला जी आहे ती मिड पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट टू इट्स मिड पॉईंट, ओके, ती मिड पॉईंटमध्ये याला काय करते, छेदते. ओके, आता इथं मित्रांनो हा परपेंडिक्युलर होणार, हा परपेंडिक्युलर होणार. आणि इथं इथं आपण एक बिंदू घेऊ क्यू, इथं ए क्यू आणि क्यू बी हे दोन्ही कॉन्ग्रंट होतील. आणि पी क्यू आणि क्यू क्यू टी हे दोन्हीसुद्धा काय होतील, कॉन्ग्रंट होतील. तर आता आपल्याला याची माहिती मित्रांनो रॅडियस काढायची. आता बघा, आपल्याला ए बीचं माप, आपल्याला ए बीचं माप किती, मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे. याची फुल जी स्टेप आहे, याचं विश्लेषण आहे, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये यासारखं एक गणित होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. बघा, ए बीचं माप 16 करण्याची चिन्हात 3 आहे. आता इथं बघा मित्रांनो, आपण याची जी रॅडियस आहे सर्कलची आपण ती एक्स कन्सिडर करूया, म्हणजे याचं माप एक्स येणार आहे. आणि हा क्यू हा मिड पॉईंट असल्यामुळं बघा, पी क्यूचं जे माप असणार आहे ते कसं पी टीच्या हाफ असणार आहे. ओके, वन पॉईंट टू इंटू पी टी, पी टीच्या तर अर्धा असणार आहे. तर पी क्यू इज इक्वल टू पी टीचं माप किती येतं मित्रांनो, एक्स आहे, एक्स अपॉईंट टू हे पी क्यूचं माप येणार आहे. ओके, हे माप असे असे आरचं रॅडियसचं माप आपण आर घेतलेलं आहे, किंवा आपण रॅडियसचं माप एक्स घेतलेलं आहे, किंवा आपण आर जरी ठेवलं तरीही चालतं. आता ए बीच्या हाफ, आता ए क्यू जो आहे बघा, ए क्यू परपेंडिक्युलर सॉरी ए क्यू इज इक्वल टू वन अपॉन टू ए बी येणार आहे. हा ए बी कसा येतो तर बघा, इथं हे पी टी जे आहे ती या टेंजंटला ती काय ती पॅरलेल आहे, आणि त्याचबरोबर सॉरी पी टी जे आहे ती या यल या टेंजंटला लंब आहे, म्हणजे ती परपेंडिक्युलर आहे. आणि ए बी आणि रेषा यल या दोन एकमेकाला समांतर आहेत. तर इथला अँगल आणि इथला अँगल जो मित्रांनो आहे ते कॉन्ग्रंट होईल, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत दोघाचे 90 डिग्री. म्हणजेच काय होणार, हा पी क्यूसुद्धा या कॉडला काय होणार आहे, लंब होणार आहे. आणि हा जो लंब आहे परपेंडिक्युलर आहे तो त्याचे दोन इक्वल पार्ट तयार करतो. म्हणजेच इथं ए क्यूचं जे माप आहे 1/2 इंटू ए बीचं माप 16√3 आहे. ए क्यू इज इक्वल टू इथं जर 2 ने डिवाइड केलं तर 4√3 हे ए क्यूचं माप येणार आहे. ओके, आता आपल्याला मित्रांनो इन ट्रायंगल पी क्यू एमध्ये आपल्याला पायथागोरसचा थिअरम यूज करायचा आहे. मग आता पायथागोरसचा थिअरम यूज करताना मित्रांनो, ए पी स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस ए क्यू स्क्वेअर. आता ए पीचं माप एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर करू. पी क्यूचं माप आपल्याला एक्स अपॉन टू आहे, त्याचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. आणि याचं जे माप दिले 4√3 याचा स्क्वेअर करायचा आहे. आता इथे पायथागोरसचा थिअरम वापरायचा आहे, एक्स स्क्वेअर ॲज इट इज
तर एक स्क्वेअर अपॉन फोर येतील, इथं फोरचा स्क्वेअर किती येणार आहे, 16 येणार आहे. एक मिनिट मित्रांनो, इथं 8 येतील, 2 8 16 इथं 8 येतील. ओके, तर इथं बघा, इथं 8 येणार आहे, म्हणजेच काय होणार, याचं येणार 64. ओके, आणि याचं येणार 3, या पद्धतीने येईल. आता पुढं एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आपल्याला याला 4 ने, ओके, हे असं ठेव, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 4, तर यांची जर आपण ॲडिशन केली, सॉरी, यांच्या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर 3 चौक 12, 2 असे येतात 1 3 18 1 19 192 येतील. हे मित्रांनो इथं 192 येणार आहे. आता आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती सॉल्व करायची आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार, किंवा मग आपण याला 4 ने गुणून घेऊ. सगळ्याला जर 4 ने गुणलं तर इथं 4x² येईल, इथं 1² राहील फक्त, आणि इथं 192 गुणिले 4 येणार. आता हे इकडं आणा, 1² - x² = 1, हे 192 गुणिले 4 जशा तसा ठेवा, तर 3x² 192 गुणिले 4 असं येईल. आता 3 ने आपल्याला याला जे आहे ते मित्रांनो डिवाईड करायचं आहे. जर 3 ने डिवाईड केलं तर काय येणार, इकडं फक्त 1² राहील, आणि इथं 3 6 18 1 आणि 3 4 12 असेल, म्हणजे 64 × 4. आता या दोन्हीचे स्क्वेअर रूट निघतात मित्रांनो, याचं निघतं 8 आणि याचं निघतं 2, आणि यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार, 16, म्हणजे एक्सचं जे माप आहे आपल्याला याचं 16 आलं, आणि आपल्याला फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल यापर्यंत सांगितलं. याची पूर्ण जी रीत आहे, स्टेप आहे, त्या सगळ्या स्टेप मित्रांनो तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या बघून घ्या. मी तुम्हाला एक शॉर्टकट पद्धतीने आणि शेवटचा जो भाग आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. एका ओघामध्ये आपण हे गणित घेतलेलं आहे, अतिशय सोपं गणित आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित ते फॉलो करावं लागणार आहे. आता बघा मित्रांनो, या गणितामध्ये आपल्याला काय काय दिले, या गणितावर आपल्याला मित्रांनो चर्चा करायची आहे, तर आपण हे गणित व्यवस्थित अभ्यासूया. मित्रांनो 10व्या गणितामध्ये बघा काय दिलेलं आहे, अतिशय सोपी आकृती आहे आणि त्याचबरोबर गणितही तसंच सोपं आहे. तर बघा मित्रांनो, ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे, आपल्याला जसं माहीतच आहे प्रत्येक वर्तुळाचा केंद्र असतो, आणि AQ ही काय त्याची टेंजंट आहे. बघा मित्रांनो, इथं AQ जी दिसते आपल्याला ही रेषा खाली, ती टेंजंट आहे. OP चं माप 3 दिलेलं आहे, आणि मेजर ऑफ आर्क PM याचं माप आपल्याला 120 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला माप कशाचं फाईंड करायचं आहे, तर मित्रांनो AP चं माप फाईंड करायचं आहे, AP चं माप आपल्याला फाईंड करायचं आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार, आता इथं स्टार्टिंगला बघा, OP ही आणि OQ ही रॅडियस आहे. ओके, तर बघा आपण लिहू, OP = OQ = 3 सेंटीमीटर. ओके, बघा इथं आपल्याला 3 दिलेलं आहे, किंवा फक्त 3 लिहिलं तरी चालतं मित्रांनो, 3 दिलेलं आहे. आता आपल्याला PQ चं जर माप काढायचं असेल, PQ चं माप काढायचं असेल, तर OP प्लस आपल्याला OQ करावं लागेल. PQ चं माप आहे मित्रांनो ते 3 + 3, म्हणजेच आपल्याकडे PQ चं माप किती निघणार आहे, तर ते 6 निघणार आहे. ठीक आहे, PQ चं माप आपण फाईंड केलं, याला 1 नंबर कन्सिडर करून टाकू, कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढं होणार आहे. त्यानंतर बघा इथं बघा, OQ परपेंडिक्युलर ऑन, किंवा आपल्याला डायरेक्टली PQ सुद्धा घेता येतं, PQ परपेंडिक्युलर ऑन AQ, याचं कारण येईल मित्रांनो टेंजंट थेरम. हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. आत्तापर्यंत या जेवढ्या आपण गणित अभ्यासलेले आहेत त्या सर्व गणितामध्ये जवळपास 90% गणितामध्ये आपल्याला हा थेरम वापरावा लागला, त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थित करा मित्रांनो. तर चला आता याचा फायदा काय होणार आहे, तर मित्रांनो याचा फायदा असा होईल,
एका अँगल पी क्यू ए हा जो आहे तो 90 अंशाचा तयार होणार आहे. किती अंशाचा? 90 अंशाचा तयार होणार आहे. यालाही आपण 2 नंबर देऊन टाकू. ठीक आहे, चालेल. आता पुढे आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, 120. आता बघा, 120 हे माप कशाचं दिलेलं आहे, मेजर ऑफ आर्क. पी एमचं माप 120 आहे. आता बघा मित्रांनो, ओ पी क्यू ही या सर्कलची काय आहे, डायमीटर आहे, व्यास आहे, म्हणून ती सर्कलचे 2 इक्वल पार्ट तयार करते. म्हणजेच काय होईल, बघा आर्क पी एम क्यू, पी एम क्यू दिसला तुम्हाला सर्वांना, बघा पी एम क्यू हा जो आर्क आहे तो इथं आहे मित्रांनो. बघा पी एम क्यू हा जो आर्क आहे हा सेमी सर्क्युलर आर्क होणार आहे. कुठला होणार आहे? सेमी सर्क्युलर आर्क. आर्क पी एम क्यू इज सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क, ओके. सेमी सर्क्युलर आर्क आहे म्हणजेच याचा अर्थ मेजर ऑफ आर्क पी एम क्यू इज इक्वल टू 180 डिग्री, ओके. त्याचं माप होणार आहे 180 अंश. जर पी एमचं माप आपल्याला 120 दिलं तर एम क्यूचं माप आपल्याला फाइंड करता येईल की नाही, ओके. हे एम क्यूचं माप आपल्याला फाइंड करायचं आहे. मग बघा, मेजर ऑफ आर्क पी एम प्लस मेजर ऑफ आर्क आर्क एम क्यू. आता हे एम क्यूचं माप कशासाठी काढतोय हे पण तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. बघा, मेजर ऑफ आर्क पी एम क्यू असं आपल्याला लिहिता येतं, ओके. आता मी थोडंसं याला छोटं करून घेतो, म्हणजे आपल्याला पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या खाली व्यवस्थित लिहिता येतील, ओके. ठीक आहे, चला आता पुढं नेक्स्ट काय होणार. आता नेक्स्टमध्ये आपल्याला याची जी मापं आहेत, बघा इथं आपल्याला पी एमचं माप दिलेलं आहे 120, ते ठेवा. मग मेजर ऑफ आर्क एम क्यू हा ॲज इट इज राहील, आणि इकडे याचं माप 180 अंश आपल्याला ते ठेवावं लागेल. किती? 180 अंश, ओके. हे 180 अंश मी इथे लिहून घेतो. म्हणजेच मेजर ऑफ आर्क एम क्यू इज इक्वल टू 180 मायनस 120, ओके. म्हणजेच मेजर ऑफ आर्क एम क्यू जो आहे तो कितीचा राहणार आहे, तर बघा 180 मधून 120 जर मायनस केले तर 60 अंशाचा राहणार आहे. तो कितीचा असणार आहे? 60 अंशाचा. ठीक आहे, याला आपण नेक्स्ट नंबर करून घेऊ, कारण याचा उपयोग कुठं ना कुठंतरी आपल्याला होणारच आहे. तर चला आता पुढील स्टेप आपल्याला कशा कराव्या लागतील, ओके. आता मित्रांनो, याचं माप 60 आलेलं असेल तर बघा, हा जो अँगल आहे तो एम क्यूमध्ये इन्स्क्रिप्ट झालेला आहे. आपण असं लिहू, अँगल एम पी क्यू एज, एम पी क्यू एज इन्स्क्रिप्ट, इन्स्क्रिप्ट अँगल, इन्स्क्रिप्ट अँगल एन एन आर्क एम क्यू, ओके. इट्स मीन दॅट अँगल एम पी क्यू इज इक्वल टू 1/2 आर्क एम क्यू. मग अँगल एम पी क्यू इज इक्वल टू 1/2, याचं माप किती निघालं? 60 निघालं. बघा याचा उपयोग झाला आपला फ्रॉम 3. इथं आपल्याला कारण लिहायचे फ्रॉम 3, जे 3 वरून फ्रॉम 3, ओके. आता मग अँगल एम पी क्यू बरोबर किती येणार? 30 डिग्री येणार आहे. याचं माप किती राहणार आहे? 30 डिग्री. यालासुद्धा आपल्याला हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याला नेक्स्ट नंबर जो आहे तो आपण देऊन घेऊ, ओके. आता पुढे बघा मित्रांनो, पुढे काय होणार आहे. तर आता याचं माप आपल्याला 30 आलेलं आहे, मग आता उरलेला जो अँगल आहे तो आपल्याला अँगल कितीचा येणार आहे? तो 60 येणार आहे. बघा, अँगल पी ए क्यू इज इक्वल टू 60 डिग्री. याचं कारण येईल रिमेनिंग अँगल. कोणता? रिमेनिंग अँगल, ओके. तो उरलेला कोण आहे. इट्स मीन दॅट ट्रँगल पी ए क्यू इज 30, 60 आणि 90 डिग्रीचा, ओके. तो कितीचा राहणार आहे? 30, 60, 90 डिग्रीचा असणार आहे. मग तर तो 30, 60, 90चा जर असेल तर काय होणार? बघा, बघा याच्यामध्ये अँगल ए पी जे आहे ते हायपोटेनियस आहे. काय आहे? हायपोटेनियस आहे.
मग बघा 60 ची ऑपोजिट साइड कोणती आहे, पी क्यू। मग पी क्यू इज इक्वल टू अंडर रूट 3/2 इंटू ए पी। याचं कारण लिहायचं मित्रांनो, प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ची। ओके, आता आपल्याला पी क्यूचं माप दिलेलं आहे 6, हे अंडर रूट 3/2। बघा आपण इथे पी क्यूचं माप 1 काढलेलं आहे इंटू ए पी, कारण लिहू आपण फ्रॉम 1। ओके, फ्रॉम 1 वरून आपण ते घेतलेलं आहे। आता पुढे काय करणार आपण, आपल्याला पुढे काय करता येईल, तर याचं माप ए पीचं माप आपल्याला फाईंड करता येणार आहे। बघा मी हे याची साईड जी आहे ती चेंज करून घेतो मित्रांनो, ए पी ॲज इट इज आपण ठेवू। ओके, ए पी ठेवलं, हे अंडर रूट 6 इंटू अंडर रूट 2 वरती जातील, 2 वरती जातील आणि अंडर रूट 3 कुठे येतील, खाली येतील। आता पुढं वरच्याचा गुणाकार करून घ्या, 6 × 2 = 12 होणार, अंडर रूट 3 ॲज इट इज। एवढ्यावर होतं का मित्रांनो? नाही, तर आपल्याला याची पुन्हा फोड करावी लागणार आहे। तर आपण इथं मित्रांनो 4 × 3 अशी फोड करू, याची 4 × 3/√3। आता ए पी इज इक्वल टू हे 4 ॲज इट इज ठेवू, या 3 अंडर रूटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याचा स्क्वेअर करावा लागेल आणि खाली अंडर रूट 3 जशात तसे। ए पी इज इक्वल टू 4 × याचं पुन्हा इंटूमध्ये कन्वर्ट करून घ्या, अंडर रूट 3, हे अंडर रूट 3 कॅन्सल होतात, ए पी इज इक्वल टू 4√3 आपलं आन्सर येणार आहे। दॅट इज फायनल आन्सर ऑफ मेजर ऑफ ए पी, 4√3। ओके, नाव वी टेकिंग नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, समोरचा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला। आता 3 गणित आपले सुरू होतात मित्रांनो, 3 गणित आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत। सोपे सोपे गणित आहेत, काही अवघड गणित नाहीत याच्यामध्ये। बघा ही सुद्धा ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे, हे उदाहरण सोपं आहे, मी तुम्हाला थोडक्यात कसं करायचं हे समजावून सांगणार आहे। ओके, तर बघा, इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ए ओ बी हा 90 आहे, अँगल ए बी सी हा 30 आहे आणि आपल्याला सी ए बीचं माप काढायचं सांगितलं। बघा सी ए बी या कोणाचं माप आपल्याला फाईंड करायचं आहे, सी ए बीचं माप फाईंड करायचं आहे। सी ए बीचं माप कशा पद्धतीनं आपलं येणार आहे, बघा ए ओ बीचं 90 आहे, याचं 30 आहे। आता मित्रांनो बघा, आपण जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला याच्यामध्ये सी ए बी हा जो अँगल आहे, हा अँगल या ट्रँगल ए बी सीचा, हा या ट्रँगल ए बी सीचा, आता याच्यामध्ये एक दिलेला आहे, जर याचं जर मित्रांनो 90 असेल आणि हा सेंट्रल अँगल आहे, तर ए बीचं मापसुद्धा मित्रांनो 90 असणार आहे। ए बीचं मापसुद्धा किती असणार आहे, 90 असणार आहे। का? कारण तर तो सेंटर अँगल आहे मित्रांनो, हा सेंट्रल अँगल आहे, या सेंट्रल अँगलनुसार तोसुद्धा 90° असणार आहे, हासुद्धा 90° असणार आहे। बघा मित्रांनो, हा 90° झाला तर या आर्कमध्ये अँगल ए सी बी हा इन्स्क्रिप्ट झालेला आहे, ए सी बी म्हणजे याचा 90 जर असेल तर याचं मित्रांनो 45° असणार आहे, किती असणार आहे, 45° असणार आहे। आता मित्रांनो बघा, आता इन ट्रँगल, इन ट्रँगल ए बी सी, या ए बी सीमध्ये अँगल बीचं माप 30 आहे, ओके, अँगल सीचं माप आपण 45° काढलं, आता उरलेला अँगल जो राहतो तो अँगल ए राहतो मित्रांनो, यांच्या दोघांची बेरीज करायची, 30 आणि 45 किती होतात, 75 होतात, आणि हे 75 180 मायनस करायचे, म्हणजे आपल्याकडे काय राहणार आहे, इथं 5, इथं 0 आणि त्यानंतर मित्रांनो किती, इथं 105। ओके, याचं मित्रांनो एचं माप 105 निघतं, मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलेलं आहे, त्या तुम्ही स्टेप करू शकता, अतिशय सोपं गणित आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सॉल्व करता येईल याची मला गॅरंटी आहे, शाश्वती आहे, तुम्हाला नक्कीच हे जमणार आहे। तर चला, आपण वेळ न घालवता पुढील
जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनकडे जाऊ। बघा हा पण क्वेश्चन अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे। मी याची थोडीशी आकृती बाजूला काढून घेतो, म्हणजे आपल्याला तो जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करता येईल। तर बघा आता इथं एक क्वाड्रिलेटर दिलेलं आहे। बघा आपल्याला अगोदर स्क्वेअर सर्कल काढून घ्यावं लागेल। मग मी एक सर्कल काढून घेतो इथं। हा जो सर्कल आहे, हा जो सर्कल आहे, या सर्कलमध्ये आपल्याला एक स्क्वेअर इथं एक चौकोन दिलेला आहे। एक मिनिट, आकृती थोडीशी रॉंग येते माझी। आकृती आपल्याला सरळ ड्रॉ करतो मी, आपल्याला तेवढी अडचण जाणार नाही। ओके, या पद्धतीने इथं एक बिंदू आहे, इथं पॉईंट आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आपल्याला ए बी सी आणि डी दिले। इथं मित्रांनो इथं ओ आहे, इथं मित्रांनो ओ आहे आणि इथं एस आहे। आता इथं जो बिंदू आहे मित्रांनो, इथं पुन्हा त्यांनी डी दिलेलं आहे। इथं आर, इथं क्यू आणि इथं मित्रांनो पी बिंदू असणार आहे। पी क्यू आर एस या पद्धतीने दिले। आता काय सांगितलं बघा, ए बी सी डी हा याच्या इनसाईडला एक सर्कल दिलेला आहे, ओ केंद्र असणारं, आणि द सेंटर ऑफ द सर्कल इज ओ, ए डी परपेंडिक्युलर ऑन डी सी। बघा हे ए डी जे आहे ते डी सीला परपेंडिक्युलर आहे, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। अँड बी सी इज इक्वल टू 38। बघा बी सी 38 दिलेलं आहे, बी सी हे 38 आहे एवढं, आणि डी सी ह्या 25 दिलेलं आहे। बघा इथून इथपर्यंत हे 25 आहे आणि पुढे क्यू बी बरोबर 27। क्यू बी, ओके, क्यू बी जो आहे तो इथं मित्रांनो बघा 27 आहे इथून इथपर्यंत, आणि डी सी जो आहे डी सी 25 आहे, क्यू बी 27 आहे। तर आपल्याला सांगितलेलं आहे रॅडियस काढा, सर्कलची रॅडियस काढा, ही जी आहे ती रॅडियस आपल्याला काढायची आहे। बघा मापं आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ। बी सीचं माप 38, ओके, बी सीचं माप काय 38 आहे। आता इथं मित्रांनो बघा, याच्यामध्ये हा एस सी आणि हा सी क्यू हे दोन कॉन्ग्रंट येतील, कारण ते हे आहेत टेंजेंट सेगमेंट आहेत। आता बघा 38 जर आपण 37 काढले, बघा 38 - 27 जर केलं आपण, किती राहणार इथं 1 आणि इथं 1, ओके 11। आता सी क्यूचं माप 11 निघणार आहे आणि याचं पण माप किती येणार आहे, 11 येणार आहे। आता हे 11 आलं, त्यानंतर हा 25 जर 11 वजा केले तर डी एसचं माप जे आहे, ते डी एसचं माप आपलं किती येणार आहे, 25 जर 11 जर वजा केले तर मित्रांनो 14 येणार आहे। ओके, किती येणार आहे, 14, याचं माप 14 येणार आहे। आता इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो त्या क्वाड्रिलेटरबद्दल, हा क्वाड्रिलेटर जो आहे तो आपल्याला प्रूव करायचा आहे का तो स्क्वेअर आहे। बघा हा अँगल 90 degreeचा, इथं 90 degree, इथंसुद्धा 90 degree, कारण रॅडियस आणि टेंजंटचा आपल्याला इथं संबंध दाखवता येतो। आणि उरलेला जो अँगल आहे तोसुद्धा कसा येणार 90 degreeचा, इथं हा ओ पी सॉरी डी पी आणि हे डी एस हे 1 रुपये येईल। ओके, आपण हा जो स्क्वेअर आहे तो मागच्याच एका गणितामध्ये आपण प्रूव केलेला आहे, कसा प्रूव करायचं तुम्हाला माहीत आहे, याचे माप या पद्धतीने काढून घ्यायचं। तर मित्रांनो हा स्क्वेअर झाला, म्हणजे याच्या चारही बाजू 1 रुपये होतील आणि याची जी रॅडियस आहे ती मित्रांनो किती निघणार आहे, 14 निघणार आहे। या पद्धतीने आपण याच्यावर या गणितावर चर्चा केली मित्रांनो। अतिशय सोपं गणित आहे, फक्त ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडायचं आहे। यापूर्वी आपण एक गणित असं मित्रांनो आत्ताच जस्ट आय थिंक मला वाटते पाठीमागं आपण बघा, हे इथं आपण या पद्धतीनं जे आहे ते मित्रांनो इथं बघा, तुम्हाला दिसत असेल आपण या पद्धतीनं इथं स्क्वेअर जो आहे तो प्रूव केला होता। आता मित्रांनो या गणितामध्ये आपण स्क्वेअर प्रूव केला होता, त्या पद्धतीनं स्क्वेअर प्रूव सिद्ध करायचा आहे आणि तो सिद्ध करून आपल्याला
गणित जे आहे ते सॉल्व करायचं आहे. ओके मित्रांनो, हे गणित तुम्हाला समजलं असेल. अतिशय सोपे सोपे गणित आहे मित्रांनो, हे 3 मार्काचे गणित आहेत आणि 3 मार्काचे गणित ओपन इंडेड क्वेश्चन असतात. ते आपल्या स्टेपनुसार आपल्याला गणित सॉल्व करायचे असतात. आता मित्रांनो बघा, इथं ए बी अँड सी डी आर कॉमन टेंजंट इन द सर्कल ऑफ टू अनइक्वल रॅडी. आता बघा, हे दोन ए बी आणि सी डी हे टेंजंट आहेत दोन सर्कलचे, कॉमन टेंजंट आहेत. याचा इथं सेंटर घेऊ, इथं बघा याचं ओ सेंटर घेऊ, ओ सी, आणि इथे इथे ए आहे. ओके, इथं सी आहे आणि या याचं एक आपल्याला इथं असं या पद्धतीनं काढावं लागेल. आता मित्रांनो इथं काय करावं लागेल आपल्याला, तर याच्यामध्ये आपल्याला या हा जो ओ सेंटर दिसतो आहे, या ओ सेंटरमधून आपण जे छोट्यावर छोटं जे सर्कल दिसतं आहे, या छोट्या सर्कलला आपल्याला टेंजंट सेगमेंट काढायचे. बघा, या बी बिंदूतून आणि या डी बिंदूतून. ओके, या डी बिंदूतून जाणारे दोन टेंजंट सेगमेंट काढायचे. मग आता टेंजंट सेगमेंट काढल्यामुळं काय होणार आहे ते बघा. अतिशय सोपं गणित आहे, हे सुद्धा तुम्हाला मी स्पष्ट करून हे करणार आहे, म्हणजे स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही त्याच्या स्टेप लिहू शकता. आता फक्त आपल्याला इथं ए ओ ड्रॉ केली, ओसी केली, इथं इथं आपण एक हे घेऊ, टी घेऊ, बी टी केली, टी डी केली. ओके, हे ड्रॉ केलं आहे ते असं लिहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर बघा, हा इथं जे दोन ट्रायंगल आहेत बघा मित्रांनो, हा एक वरचा ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे आणि हा जो खालचा जो ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल आपल्याला फक्त कॉंग्रंट दाखवायचे आहेत. हे आपल्याला दोन ट्रायंगल फक्त कॉंग्रंट दाखवायचे आहेत. जर हे दोन ट्रायंगल जर आपण कॉंग्रंट दाखवलेत बघा, तर आपल्याला बघा, तर आपल्याला ए बी काय, ए बी आणि सी डी, ए बी आणि सी डी हे दोन एकरूप दाखवता येतात. तर आता ते कसे दाखवणार, तर बघा इथं हा याच्यातला हा 90 डिग्रीचा अँगल होईल आणि हा सुद्धा 90 डिग्रीचा. याच्यामध्ये ए ओ आणि या ओ सी दोन रॅडियस होतील, त्यामुळे हे दोन कॉंग्रंट होतील. राहिला आता एक, एक बघा, हे ओ बी आणि हा इकडला ओ डी, हे दोन मित्रांनो टेंजंट सेगमेंट आहेत या छोट्या सर्कलचे दोन एकरूप. म्हणजेच काय होणार, तर आता इथं बघा, हायपोटेनस साईड टेस्टनुसार अँगल ओ ए बी कॉंग्रंट अँगल ओ सी डी, हे दोन ट्रायंगल कॉंग्रंट होतील. कोणत्या, हायपोटेनियस साईड टेस्ट याच्यानुसार ते आपल्याला कॉंग्रंट दाखवता येतात. हे दोन्ही त्याच्यानुसार आपल्याला कॉंग्रंट दाखवता येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला ते गणित सॉल्व करता येतं. मित्रांनो अतिशय सोपं गणित आहे. चला ठीक आहे, मी तुम्हाला याची जी सगळी जी सिद्धता आहे, प्रूव आहे, ते मी तुम्हाला लिहून देणार आहे. ओके ठीक आहे, आपण पूर्ण सिद्धता याची लिहूनच घेऊ, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही, कारण मी यापूर्वी जे गणित तुमच्यावर सोपवून दिलेले आहेत, परंतु आपल्याला ते गणित इथं सॉल्व करून घ्यायचे आहे. इथे मित्रांनो काय आहे, इथे मित्रांनो सी आहे. ओके, सी इथं डी आहे. बघा, ड्रॉन काय काय केलं आपण, ए ओ ओ सी, ए ओ ओ सी, त्याच्यानंतर बी टी, बी टी अँड डी टी. बघा, या रॅडियस मी काय केलं, सगळं ड्रॉ करून घेतलं, अँड टेंजंट सेगमेंट ओ बी अँड ओ डी ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट ओ ऑफ द स्मॉल सर्कल. नाव इट्स मीन दॅट ओ बी इज इक्वल टू कोणतं येणार आहे, ओ बी इज इक्वल टू ओ डी. ओ बी आणि ओ डी हे एकरूप येतील, याला लिहा कारण टेंजंट सेगमेंट.
टेंजंट सेगमेंट रीजन. ओके आता नाव इन ट्रायंगल, नाव इन ट्रायंगल ए ओ बी एंड सी ओ डी. सी ओ डी बघा ह्याच्यामध्ये अगोदर अँगल दाखवून घेऊ. अँगल ओ ए बी इज इक्वल टू अँगल ओ सी डी इज इक्वल टू 90 डिग्री, कारण टेंजंट थेरम. ओके टेंजंट थेरम. त्यानंतर बघा, त्यानंतर येईल बघा साइड ए ओ कॉन्ग्रंट साइड ओ सी रॅडी ऑफ सेम सर्कल. सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तर सेकंडली काय होणार आहे बघा, साइड ओ बी कॉन्ग्रंट साइड ओ डी. इथं आपल्याला लिहायचं, कारण कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे त्या पद्धतीनं रचना केलेली. इट्स मीन दॅट ट्रायंगल ए ओ बी कॉन्ग्रंट ट्रायंगल ट्रायंगल सी ओ डी. ओके सी ओ डी इथं येणार हायपोटेनियस हायपोटेनियस साईड टेस्ट साईड टेस्ट. ओके या पद्धतीनं आपल्याला ते सिद्ध करता येतं. आता मित्रांनो हे जर सिद्ध झालं तर काय होईल, इट्स मीन दॅट ए बी कॉन्ग्रंट सी डी. ए बी कॉन्ग्रंट सी डी याचं काय येणार, करस्पॉन्डिंग साईड करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट कॉन्ग्रंट ट्रायंगल्स कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. ओके या पद्धतीने आपण हे सिद्ध करू शकतो. आता मित्रांनो बघा, इथं आपल्याला तीन ओके हे आय थिंक हे शेवटचं गणित आहे या ह्याच्यातलं, आणि इथं आपला जो चॅप्टर आहे तो मित्रांनो संपून जातो. बघा आता हे शेवटचं जे सर्कल आहे सॉरी हे एक्झाम्पल आहे ते कसं सॉल्व करायचं आहे. शेवटी आपल्याला बघा तिथं सर्कल्स विथ सेंटर ए बी सी, ए बी सी केंद्र असणारे तीन वर्तुळे इच ऑदर टच इच ऑदर एक्सटर्नली, ते एकमेकांना बाह्य बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे काय ते बाहेरून स्पर्श करतात. ओके सॉरी छेदतात म्हटलं मी, इथं टच करणे म्हणजे काय स्पर्श करणे. ए बी 36 बी सी 32 सी ए 30. ओके देन फाइंड द रॅडियस ऑफ द सर्कल. आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला तीन सर्कल काढून घेऊया. ओके तीन सर्कल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ओके बघा हे एक सर्कल काढलं, एक मिनिट दुसरे कॉपी पेस्ट करता येणार नाही मला, अडचण जाईल थोडी, नाही तर ते कॉपी पेस्ट करण्यासाठीच आपल्याला जास्त वेळ लागून जाईल. ओके तर बघा मी याला थोडंसं व्यवस्थित जॉईन करून घेतो. ठीक आहे चालेल जमलं. यालाही सुद्धा या सर्कलला थोडंसं या पद्धतीनं चालेल. बघा व्यवस्थित एकमेकांना ते टच करतायत, हे एक्सटर्नलीमध्ये टच करतायत. ओके एक्सटर्नलमध्ये ते एकमेकांना टच करू लागलेले आहेत. ओके तर चला मग आता हे कसं सॉल्व करायचं आपल्यासमोर महत्त्वाचा प्रश्न. या पहिलं सेंटर ए, ओके दुसरं सेंटर बी आणि तिसरं सेंटर सी. ओके हे सर्कल थोडे मोठे छोटे असू शकतात, कारण याचे जे डिस्टन्स जे आहे ते थोडासा कमी जास्त दिलं. बघा ए बी हा डिस्टन्स, त्याच्यानंतर बी सी हा डिस्टन्स, त्यानंतर ए सी हा डिस्टन्स. ओके या पद्धतीनं आपण त्याची आकृती काढणार. आता पुढं काय, तर पुढं बघा मित्रांनो इथं एक त्यांचा टच पॉईंट आहे, इथं आहे. आपण याला एक नाव देऊन टाकू. बघा इथं वरती देऊ डी, इथं देऊ ई आणि इथं देऊ एफ. ओके तीन पॉईंट आहे डी ई एफ. आता
पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी की याची रॅडियस काढायची. आता रॅडियस म्हणल्याच्या नंतर मित्रांनो, आता पहिल्या वर्तुळाची ए डी आणि हे ए एफ ही एक रॅडियस होईल. दुसऱ्या वर्तुळाची कोणती होणार आहे, बी डी किंवा बी ई होईल. त्यानंतर एफ सी किंवा ई सी होईल. आता यांचे जे मापं आहेत ते आपल्याला एक्स एक्स कन्सिडर, म्हणजे याचं मित्रांनो एक्स कन्सिडर करा, याचं एक्स, याचं वाय कन्सिडर करू, याचं वाय करू, याचं झेड करू आणि याचं झेड करू. आता बघा, यांच्या सगळ्याच माप जे आहे ते आपण कन्सिडर केलेलं आहे, ठीक आहे, एक्स एक्स वाय वाय झेड झेड. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा बघा ए बी, एक मिनिट पेनचा कलर चेंज करून घेतो. बघा ए बी प्लस बी सी प्लस सी ए करून घेऊ. आता यांच्या तिघांची बेरीज काय येईल बघा, 36 प्लस 32 प्लस 30. ओके, म्हणजे यांच्या तिघांची बेरीज हे 8 आणि हे 9, 98 येईल. ओके, काय येईल, 98 येईल. मग आता बघा, आपल्याला यांची जी माप आहे तर हे आपण ए बी प्लस बी सी प्लस सी ए आपल्याला काय. आता ह्या सगळ्या रॅडियस असल्यामुळे त्या मित्रांनो एकरूप असतील. हे याचं एक हे कारण लिहून घ्या, म्हणजे हे कारण तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे. ए डी बरोबर ए एफ बरोबर एक्स कन्सिडर करू, हे असं तुम्हाला पूर्ण लिहावं लागणार. मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगतो आहे. आता बघा इथं काय होणार आहे, ए बी म्हणजे काय असणार आहे, ए बी बघा, ए बी इथून इथपर्यंत आहे आणि ए बी हा जो आहे तो काय आहे, ए डी प्लस बी डी आहे. त्यानंतर बी सी काय आहे, तर बी ई प्लस सी ई असणार आहे, सी ई. त्यानंतर ए सी काय आहे किंवा सी ए काय आहे, ए एफ प्लस ए एफ प्लस एफ सी राहणार, बरोबर यांची बेरीज 98. ओके, आता बघा याची आपल्याला 1, 2 आणि 3 याची आपल्याला फोड केलेली आहे फक्त याची ॲडिशन, कारण हे तीनही एक रेषीय बिंदू आहेत. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये टचिंग सर्कल थिअरम आपल्याला यूज करावा लागणार आहे ते पण. आता बघा याचं माप आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे, याचं वाय कन्सिडर केलेलं आहे, याचं वाय आहे, याचं झेड आहे. पुन्हा बघा पुन्हा याचं माप काय, ए एफ आहे, ए एफचं माप आहे बघा एक्स आहे आणि याचं झेड आहे, बरोबर 98. पुढं बघा याच्यामध्ये एक्स एक्स वाय वाय दोन वेळेस आहे, म्हणजे प्रत्येक दोन वेळेस आहे, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड असेल, बरोबर 98. तर दोन्ही भाग दिला तर एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर किती येणार आहे, जर दोन्ही भाग दिला तर 2 चौक 8 एक उरला 92 18. याचं मित्रांनो एक्स प्लस वाय प्लस झेड किती येईल, 49 येईल. आता याचं प्रत्येकाचं माप बघा, इथं एक्स प्लस वाय एक किती होणार आहे, एक्स प्लस वायचं आपल्याला एक्स प्लस वाय अगोदर काढायचे, त्याचं माप काय बघा, एक्स प्लस वायचं बघा, एक्स प्लस वायचं माप हे ए बी आहे, ए बी आहे आणि ए बीचं माप किती आहे मित्रांनो, 36 आहे. आपल्याला एक्स प्लस वायचं माप 36 घेतलं तर ते 36 जर घेतलं तर आपण काय होईल, 36 प्लस झेड बरोबर 49, झेड बरोबर 49 मायनस 36 आपल्याला करावं लागतील. जर आपल्याला झेड बरोबर किती येणार आहे, 49 मायनस 36 जर केले आपण तर किती येतील, 49 मायनस 36 जर केले तर झेड बरोबर इथं 3 आणि इथं 1 13 येईल मित्रांनो. म्हणजेच काय, याची एकाची जी आहे ती किती येणार, याची 13, एकाची रॅडियस 13 येणार. आता दुसऱ्याची रॅडियस काढायची म्हणजे आपल्याला वाय झेडचं माप घ्यावं लागेल, म्हणजे एक्स प्लस वाय झेडचं माप किती आहे, वाय आणि झेड म्हणजे बी सी आहे, वाय आणि झेड हा काय बी सी आहे, बी सी म्हणजेच किती आहे, 32 आहे. इथं 32 ठेवा, बरोबर 49, एक्स बरोबर 49 मायनस 32, एक्स बरोबर 49मधून 32 गेले, इथं 7 इथं 1 17, म्हणजे याचं माप किती येणार आहे, 17 येणार आहे. ओके, इथं आपल्याला एक्सचं माप कुठं, इथं आलं, एक्सचं माप किती 17 असणार आहे. आता राहिलं तिसरं मित्रांनो, तिसरं जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक्स झेडचं माप घ्यावं लागणार, वाय बाजूला करू, एक्स झेड बरोबर हे 49
एक्स झेड बघा, एक्स झेड कुठं आहे तर इथं खाली दिसतोय आपलं ए सीचं, ए सीचं माप 30 आहे, वाय प्लस 30 बरोबर 49, वाय बरोबर 49 मायनस 30 करा वजा बाकी किती येणार आहे 19 येणार आहे, म्हणजे वायचं माप किती येणार आहे 19 येणार आहे, बघा वायचं माप इथं 19, म्हणजेच आपल्याला याच्या रॅडियस तुम्हाला बघा कशा निघतील रॅडियस 13, 17 आणि 19, मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने मित्रांनो समजावून सांगितलेलं आहे, तुम्हाला एक गणित कसं सोडवण्याची म्हणजे कसं सोडवं याची कल्पना एक प्रकारची येईल या पद्धतीनं मी सॉल्व केले, तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे जर एक्झाममध्ये गणित आलं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे हे विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आपण मित्रांनो ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरचे म्हणजेच त्रिकोणामिती या चॅप्टरची व्हिडिओ अपलोड करत आहोत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला सर्कलचा भाग पूर्ण झालेला आहे, आता त्याचबरोबर आपण पार्ट वनचं सुद्धा एक चॅप्टर कम्प्लीट केलेलं आहे, तुम्हाला यापुढं पार्ट वनचा सेकंड चॅप्टर आहे तो मी अपलोड करणार आहे, आणि त्याचबरोबर ज्यॉमेट्रीमधला जो आपला ज्यॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करू आणि तो चॅप्टर आपण थोडक्यामध्ये आपण समजावून सांगणार आहे, त्यावर एक मी व्हिडिओ व्यवस्थित तुमच्यासाठी तयार करणार आहे, तर तुम्ही नक्की बघावा ही माझी अपेक्षा आहे। आणि मित्रांनो तुम्हाला माझ्या चॅनलचा माझ्या चॅनलची बरीच मदत होत असेल आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करत असाल याची मला नक्कीच शाश्वती आहे, तुम्ही असता अभ्यास करत राहा, आपली बोर्डची परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास हा कंटिन्यू चालू राहायला पाहिजे, ठीक आहे मित्रांनो बाय।